नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरतीमध्ये टेक्निशियनची संपूर्ण जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. तर या भरतीबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरी विषयाचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील. तर मित्रांनो, रेल्वेमार्फत येणाऱ्या महिन्यामध्ये दोन मोठ्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहे. पहिली जाहिरात जी आहे रेल्वे टेक्निशियनची, तर दुसरी जाहिरात असणार आहे आरपीएफची. तर मित्रांनो, आरपीएफची जाहिरात आहे 15 एप्रिलला येणार आहे. तर टेक्निशियनच्या भरतीला आजपासून सुरुवात झालेली आहे. आता आपण पाहणार आहोत ह्या जागा दिलेल्या आहे, ह्या कोणत्या कास्टसाठी किती आहे आणि याची पात्रता काय मागितली आहे. तर बघा मित्रांनो, ही जी भरती होणार आहे ही दोन पदासाठी होणार आहे. टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल, याची एकूण 1092 जागा असणार आहे. आणि टेक्निशियन ग्रेड 3, याच्या एकूण 8052 जागा असणार आहे. टोटल 9144 जागेची भरती होणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, या ज्या जागा दिलेल्या ह्या आरआरबीनुसार तुम्हाला चेक करावं लागेल. आरआरबी बँगलोर, आरआरबी भोपाळ, ठीक आहे, नंतर आरआरबी भुवनेश्वर, नंतर आरआरबी चेन्नई, गुवाहाटी, नंतर कोलकाता, श्रीनगर, मालदा, मुंबई. तर आपल्याला या ठिकाणी मुंबईच्या जागा बघायच्या, तर मुंबईच्या जागा तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायच्या. आणि यामध्ये मित्रांनो, कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे हे पण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. टोटल 1284 जागा असणार आहे मुंबईच्या. तर कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे या ठिकाणी दिलेलं आहे, अर्ज भरताना व्यवस्थित चेक करून घ्यायचं. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. तर पहिली जी पोस्ट आहे टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नलची, याची पात्रता मागितली आहे बॅचलर ऑफ सायन्स. ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी BSc मागितलेलं आहे. यामध्ये फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्स्ट्रुमेंशन फ्रॉम रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा BSc इन कंबाइंड एनी सब्जेक्ट. ठीक आहे, जर तुमचं BSc झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता. यामध्ये फिजिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटर सायन्स ही फॅकल्टी दिलेली आहे. पात्रता व्यवस्थित चेक करून घ्यायची. तसंच मित्रांनो, तुमचा जर इंजिनिअरिंग झालं असेल संबंधित स्ट्रीममध्ये तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता. ठीक आहे, तर BSc किंवा इंजिनिअरिंग डिग्री झालं असेल तर तुम्ही या पोस्टसाठी अर्ज भरू शकता. आणि बाकीच्या ज्या पोस्ट आहेत त्याची जी पात्रता मागितली आहे मित्रांनो, ते 10वी पास आणि तुम्हाला ITI मागितलेला. ठीक आहे, ITI कोणकोणता ट्रेड असला पाहिजे हे संपूर्ण ट्रेडची नावं या ठिकाणी दिलेली आहे. वेल्डर, स्ट्रक्चर, फिटर, प्लंबर, कारपेंटर, पाईप फिटर, म्हणजे ही जे वेल्डर ट्रेड दिली आहे मित्रांनो पदानुसार वेगवेगळे राहणार आहे. तर तुम्हाला हे अर्ज भरताना व्यवस्थित चेक करून घ्यायचे. ठीक आहे, ब्लॅकस्मिथ, क्रेन ड्रायव्हर, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल यासारखे ट्रेड दिलेले आहे. आणि अर्ज भरताना तुम्हाला कोणत्या ट्रेडमध्ये अर्ज भरायचा आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं. ठीक आहे, तर पात्रता व्यवस्थित चेक करायची मित्रांनो अर्ज भरण्याच्या अगोदर. 10वी पास आणि ITI जर असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता. तर बघा मित्रांनो, सिलेबस या ठिकाणी यामध्ये जनरल अवेअरनेस 10 क्वेश्चन, 10 मार्क्स, जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग 15 प्रश्न, 15 मार्क्स, बेसिक ऑफ कॉम्प्युटर अँड अप्लिकेशन 20 प्रश्न, 20 मार्क्स, मॅथमॅटिक्स 20 प्रश्न, 20 मार्क्स, आणि बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग 35 प्रश्न, 35 मार्क्स. 100 प्रश्न असणार आहे आणि 100 गुण असणार आहे. आणि वेळ असणार आहे मित्रांनो 90 मिनिटाचा. ठीक आहे, आणि लक्षात ठेवायचं यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे. ठीक आहे, निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी दिलेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला पासिंग पर्सेंटेज किती पाहिजे या ठिकाणी दिलेला. ओपन EWSला 40%, OBC 30%, SC 30%, ST 25%. ठीक आहे, आणि सविस्तर सिलेबस कशा प्रकारचा राहणार आहे, कोणकोणत्या घटकावर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे, संपूर्ण PDFमध्ये दिलेला आहे. संपूर्ण PDF व्यवस्थित वाचून घ्यायची. PDF तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाणार आहे. तर टेक्निशियन ग्रेड 3चा सिलेबस बघा, मॅथमॅटिक्स 25 प्रश्न, 25 मार्क्स, जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग 25 प्रश्न, 25 मार्क्स, जनरल सायन्स 40 प्रश्न, 40 मार्क्स, आणि जनरल अवेअरनेस 10 प्रश्न, 10 मार्क्स. ठीक आहे, 100 प्रश्न, 100 गुण, आणि वेळ असणार आहे 90 मिनिटाचा. तर या ठिकाणी आपण एक्झामचा सिलेबस कशा प्रकारचा आहे आणि पात्रता काय आहे हे संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. तर मित्रांनो, यासाठी जे वयोमर्यादा असणार आहे टेक्निशियन ग्रेड 1 साठी असणार आहे 18 ते 36 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, SC ST ला 5 वर्ष अधिक आणि OBC ला 3 वर्ष अधिक. आणि टेक्निशियन ग्रेड 3 साठी जे वयोमर्यादा असणार आहे ते 18 ते 33 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, SC ST ला 5 वर्ष अधिक आणि OBC ला 3 वर्ष अधिक. तर हा अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल. ओपन OBC ला 500 रुपये, तसेच SC ST आणि सर्व जातीच्या महिलांना 250 रुपये. तर ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता.
तर मित्रांनो, हा जो अर्ज आहे तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि अंतिम तारीख असणार आहे 8 एप्रिल. 8 एप्रिल रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता. लक्षात ठेवायचं, 8 एप्रिल अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला अर्ज भरल्यानंतर काही बदल करायचा असेल तर तुम्ही 9 ते 18 एप्रिल दरम्यान करू शकता. ठीक आहे, 9 ते 18 एप्रिल अर्जामध्ये करेक्शन तुम्ही करू शकता. 8 एप्रिलची अंतिम तारीख आहे आणि 9 ते 18 दरम्यान तुम्ही या ठिकाणी करेक्शन करू शकता. ठीक आहे मित्रांनो, पूर्ण माहिती आपल्या टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन PDF डाउनलोड करायची आणि नंतर हा अर्ज भरायचा. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.